मला सांगा त्या टूरच्या काय आठवणी आहेत? लक्ष्मीकांत, सुधीर जोशी आणि विजय कदम हे तीन मेन बरोबर. बाकी तुम्ही मराठी मुलाचं काम करायचं? नाही, मी पहिल्यांदा अगदी सुरुवातीला गेलो तो बंगाली म्हणून. अच्छा, बंगाली. दोन वाक्य होती. अच्छा, एक दिवस संदीप कश्यप नव्हता जो मद्रासी करायचा, मग मी मद्रासी पण केला. ह्याला मद्रासी म्हणजे गोरा मद्रासी असं होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी मला काळा मद्रासी केला होता. आणि त्याला खूप रंग लावला होता हातापायाला. तो किस्सा बऱ्याच जणांना, लक्ष्मीकांत बेर्डेंनी मला किस्सा सांगितला होता. त्यातला कल्प्रिट जो होता, नारद जो होता, तो लक्ष्मीकांत. तीन नारद होते, लक्ष्मीकांत, विजय केंकरे आणि विजय कदम. हे तीन नारद होते ज्यांनी ठरवून काळा केला होता. बरं, सांगलीला प्रयोग होता. ऑक्टोबर नोव्हेंबरचा सीझन होता आणि खूप गरम होतं भावे आपल्या नाट्यगृह. आणि एंट्री घेतल्या एक पाचव्या सहाव्या मिनिटाला ओरिजिनल पांढरा रंग बाहेर. सगळं स्वतःला सांभाळून प्रयोग करून उरलेल्या वेळेमध्ये घरी गपचूप जाऊन वेळेत झोपून सुद्धा हार्ट अटॅक आला. मग तेव्हा काय झालं असं? नाही, तो हार्ट अटॅक कशामुळे आला ह्याचा आधी मी विचार केला. हा, तो हार्ट अटॅक आला तो निर्माता झाल्यामुळे आला. सिरियसली, मी फक्त कलाकार असतो तर हार्ट अटॅक आला नसता. नाही, चान्सच नाही ना. आपण काय कला म्हणजे ऍक्टिंग हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आनंद ज्या गोष्टीमुळे होतो त्यामुळे आपल्याला कुठलाही मानसिक त्रास होत नाही ना. बरोबर बरोबर. निर्माता झाल्यामुळे मी माझी प्रेशर्स खूप वाढली आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की पान उलटून झोपायचं. त्यानंतर ठरवलं. हो.